अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। पुरुषोत्तम बाजारसमिती जी निवडणूक होत आहे, जो पॅनल आहे, कशा पद्धतीने आपण काय विषय मांडला आणि काय झालं? नाही, गेले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून, प्रचाराच्या माध्यमातून आम्ही अनेक गावामध्ये फिरत होतो। त्यावेळी आम्हाला लोकांच्याकडूनच प्रतिसाद येत होता की विरोधी पार्टीमधले असू देत किंवा आमच्या भाजपचे असू देत किंवा इतर पक्षातले असू देत, की भ्रष्टाचाराच्या या तुमच्या लढाईमध्ये आम्ही सगळीजण या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे, सोबत आहे, मतदारांच्यावर आमचा चांगला विश्वास आहे, हा भ्रष्टाचार मोडून काढण्याची ही आमची सगळ्यांची लढाई आहे। म्हणून आम्ही सर्वपक्षीय बाजार समिती बचाव पॅनल काढलं होतं। या माध्यमातून बाजार समितीमधल्या लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आमच्याकडून असेल। आम्ही आमचं विजन या ठिकाणी लोकांच्या पुढं मांडलेलं आहे आणि निश्चितपणानं लोक आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रतिसादानं मतदान करून आशीर्वाद देतील, असा या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे। भ्रष्टाचार गाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला, हा प्रामुख्याने नेमका काय भ्रष्टाचार? भ्रष्टाचार झालेला 29 वर्षासाठी, अनेकांनी जमिनी 29 वर्षासाठी अगदी नाममात्र दरामध्ये 8-8 लाख रुपये बाजार समितीचे खर्चून या ठिकाणी अगदी नाममात्र दरामध्ये, म्हणजे म्हणतात का ना, एखादा छोटा पानपट्टीचं गाळा जरी असला तरी त्याला महिन्याला भाडं जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी भाड्यानं यांनी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आपापल्या या ठिकाणी प्लॉट 29 वर्षासाठी करार करून, ठराव करून घेऊन, नावावर करून घेतलेले आहेत 29 वर्षासाठी भाडे करारावर। तर यांनी आपापल्या मंडळींना मोठं करण्याचा उद्योग किंवा भ्रष्टाचाराचे सगळे प्रकार या ठिकाणी चाललेलं आहे, तोंड बघून गाळ्याचं वाटप केलं जातं आहे। ही अत्यंत दुर्दैव अवस्था या बाजार समितीमधली, ही कुठंतरी थांबावी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे। म्हणून तुम्हाला म्हटलं की आम्ही लोकांच्यापर्यंत पोचतो आहे, तर लोकांच्याकडून आम्हाला प्रतिसाद प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगला आहे। इवन त्यांच्या पक्षातले लोकसुद्धा आम्हाला येऊन भेटत आहेत आणि सांगतात या भ्रष्टाचाराच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहे, काकांच्या माध्यमातून ही नवीन बाजार समिती आपण चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आणूया, नवीन उभा करूया, कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग कोल्ड स्टोरेज, एक्सपोर्टसाठी चालना, शेतकऱ्यांचे बेदाना उधळून नुकसान होत आहे सौद्यामध्ये, ह्या गोष्टी, व्याजानं पैसे दिले जात आहेत, सावकारकीचा धंदा या ठिकाणी या लोकांनी काही मांडलेला आहे, हा सगळा थांबला गेला पाहिजे, शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे। लोक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि निश्चितपणाने विजय करतील असा आम्हाला या ठिकाणी ठाम विश्वास आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, व्यापारी फसवले जातात, त्या संदर्भात नाही कसं आहे, याच्यामध्ये बाजार समितीमधून या व्यापाऱ्यांच्यावर असू दे किंवा द्राक्ष व्यापारी असू देत, दलाल असतील, तर या सगळ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे होतं। जवळजवळ 15-20 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी या भागातल्या लोकांची, द्राक्षाच्या व्यापाऱ्यांच्याकडून फसवणूक होते, तर त्या संदर्भात बाजार समितीनं काही उपाययोजना केलेली नाही। आज या ठिकाणी नवीन व्यापारी उभे राहत आहेत, बेदाण्याच्या संदर्भामध्ये अनेक नवीन व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत आहेत, मात्र त्यांना या ठिकाणी जागा व्यवस्थित उपलब्ध होत नाही। शेतकऱ्यांना स्टोरेज कमी पडत आहेत, प्री कूलिंग सारख्या स्टोरेजची या ठिकाणी आवश्यकता आहे, जेणेकरून द्राक्ष जी एक्सपोर्ट होत आहेत त्या द्राक्ष एक्सपोर्ट होण्यासाठी चालना मिळण्यासाठी या ठिकाणी बाजार समितीकडून काही पावलं उचलली जाणं गरजेची होती, मात्र सत्ताधारी ही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असल्यामुळं या ठिकाणी या बाजार समितीला विजन राहिलेलं नव्हतं। अनेक वर्ष या ठिकाणी भ्रष्टाचारी मंडळी ही बाजार समितीमध्ये कार्यरत होती, त्याच्यामुळं व्यापार वाढला नाही, या ठिकाणी एक्सपोर्टसाठी चालना मिळाली नाही आणि बेदाण्याचे जे उधळल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। व्यापाऱ्यांच्याकडून बेदाणा उत्पादकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळेत पैसे मिळणं गरजेचं आहे, मात्र 45 दिवस 50 दिवसाच्या नंतर पैसे मिळत आहेत व्यापाऱ्यांच्याकडून, काही व्यापाऱ्यांच्याकडून ठराविक बोटावर मोजण्याच्या, हातावर बोटावर मोजण्याच्या इतक्या व्यापाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना 2-2% व्याजानं पैसे दिले जात आहेत। हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो आहे। लोकांचा प्रचंड चांगल्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद आहे आणि लोक निश्चितपणानं या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करतील अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CB फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील,
सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।